राम आलो आता जुलीच्या घरी तिकडे गाडी लावली वेलकम टू माय न्यू होम हाय हाय अरे आपण बाहेरच भेटून आलोय वेलकम वाटला कसं वाटतं घर भारी आवडलंय जुलीचं नवीन घर आहे वरती पण आहे पाणी आलंय ना पाणी भरायचं समजा थोड्या कॅमेरा पोरांसाठी भारी अभ्यास अतिशयवळ्यांची बिल्डिंग आणि याच्या पलीकडून जवळच आहे आणि इकडे ना ती सोमी आणला बघ ना पकड पकड नीट पकड 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 चला तुमचं चालू द्या आता आता आम्ही कुठं लय पार काहीच खरंच नाही करत काही इथून पायी पायी गेल तरी पुढे लगेच भेटत का बरं तिकडे इथं आहे ना तुमच्या कोपऱ्यावर किराणा स्टोअर शेजारी जेंट्स आवडीचा विषय आहे बाई माणसांचे मस्त आहे सगळे तुलाच सगळे तुलाच मम्मीला द्या मिशो याच्यावरून केलं तर मी अमेझॉन वरून ऑर्डर भारी नसेल मल्टी कलर आपण गेलो कुठं फिरायला आता आपण नदीवर जाऊ ना तेव्हा आमच्या पॉइंटवर नेते मी तुम्हाला गंगामाईच्या घाटात तुमचा पॉइंट म्हणजे ऐका सांगत मी मग तेवढा तो पॉइंट आहे मंदिरात त्याच्या पुढले दुसरं कुठं मंदिर मंदिरात मग त्याच्या पुढे आणखी त्याच्या पुढे आज तुमसाठी आता बिर्याणीचा बेत चाललाय त्यांच्यावर दम बिर्याणी करणार आहे का पुलाव करणार आहे नाही मग आम्हाला सांगा तुम्ही कसं काय करणार टेस्टी
बघू कसं असतं ते घरी येणार याची का 3 महिने म्हणलं लेट यू वेट मी तीन चार वाजता घरी आम्हाला बरोबरच होती त्या तुम्ही आले नाही तिकडं थोडं पुण्याला येणंच नाही झालं तुमचा नंबर आहे का पण हे पण काही नाही काही मोबाईल मोबाईलचा गेम काय खेळतो गेम मग व्हिडिओ यूट्यूब त्यांना घेऊ ना म्हणजे ते बघत बसते त्यांना व्हाईट कपडा आणला त्याच्यावर व्हाईट फॅब्रिक हे डाय भेटते ती त्याचे ऑइल पेंट भेटतं ना म्हणजे बेडशीट कलर वगैरे त्याच्यामध्ये नाही का लूक वाटत कलर पण भेटतो लूक कसं वाटतं किचन वगैरे मोठं आहे ना लूक जातो हे नाही जात नाही तो कलर तसा असतो कार्बन कलर असतो काय म्हणतात त्याला स्टोनचा फॅब्रिक कलर म्हणतात त्याला हा असं फॅब्रिक कलर आणि कुठून आले तुला हे आहे ग्लास पेंटिंग वगैरे सगळं बनविले ना ग्लास पेंटिंग मग तुम्हाला आनंद ग्लास वगैरे ग्लास आणून दिले चालेल ना तीन पेंटिंग करणार नावाची करायची बघितले का वरच्या रूम मध्ये लावले नाही आमच्या नावाचं असे मोठी प्लेस बनवतो हे खाली लावायला आता थोडस नव्हतं बरंच काय काय होत पार्लरचं पण झालेलं पार्लरचं पण झालं आता मग काय अश्विनीचा मेकअप वगैरे काय आता मला काय अडचण नाही तशी कुठं अडचण लई होती तुला फक्त आता दोनच्या ऐवजी आणखी एक सपोर्टला तीन झाले तीन चार झाले असे तुम्ही का सगळं रेडी केलंय सगळं रेडी म्हटलं मी काही सगळं रेडी केलंय का म्हणजे मी तयारीतच होते मला माहित होतो तुम्ही लगेच पळणार म्हणून मला यांनी सांगून ठेवलं होतं दम बिर्याणी बनवणार आज जुलीची रेसिपी पण तुम्हाला दाखवते तू दाखव मस्त आहे घ्या मॅडम घ्या नाही दे तुला तुझ्या मैत्रिणीने तर पहिला तुला मान दिलेला आहे हे ऐकलं ना ऐकलं ना मला पण दे पहिला तुला आहे उगा दादा आमची जरा बाहेर गेलेली म्हणून का साहेब ते असते ना पाहुण चार जास्त असत जून मध्ये येणार म्हणतात तर जेवण पण झालं आणि एवढं फुल पोट पण जेवण निघालं आणि त्याच्यानंतर खीर पण झाली आणि आता चालले आम्ही बाय 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 गुड नाईट तिला म्हटलं तू पण अपडाऊन करत जाऊ काय हा काय आपण जुलीला भेटत जाऊ आता काय व्हिडिओ मध्ये मी चमकणार चला बघा बाय 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 वैष्णव बाय कर ना बाय